आज आपल्याकडे भरपूर प्रमाणात आंबा बागा आहेत किंवा आपल्या घराशेजारी आपण नवनवीन आंब्याचे कलम लावतो, परंतु बऱ्याचशा झाडांची वाढ खुंटते किंवा झाडे मोठी होऊन मरू लागतात। हे सर्व टाळण्यासाठी मी आज आपणास एक अतिशय महत्त्वाची माहिती देणार आहे, ज्याने आंब्याची मर व आंब्याची वाढ खुंटणार नाही। तर आपण बोलणार आहोत जोड कलम याविषयी, जो मी याचे प्रात्यक्षिक आम्ही आमच्या ओमकार फार्ममध्ये केलेले आहे व याचा दांडगा अनुभव देखील आम्हाला आला आहे। व ज्या झाडांना जोड कलम केले आहेत त्यांची वाढ देखील खूप चांगल्या प्रकारे व निरोगी झालेली आहे व अशी झाडे मेलीसुद्धा नाहीत। तर चला पाहूया आपण कशा पद्धतीने हे जोड कलम केले जातात। ज्यावेळेस आपण आपल्या बागेमध्ये आंब्याचे कलम लावतो त्याचवेळेस आपल्या जे घराच्या शेजारी निघणारे जे बाठे आहेत, जे आंबा खाऊन टाकल्यानंतर उगवतात, तेच बाठे आपण आणून त्या कलमाच्या शेजारी दोन किंवा तीन अशा प्रकारे लावून घेणार आहोत। व काही दिवसांनी हेच बाठे मोठे होतील त्यावेळेस त्यांना आपण लावलेल्या त्या कलमासोबत जोड देणार आहोत। तर ते कशा प्रकारे ते आपण पाहूया। ज्यावेळेस तो गावठी बाठा मोठा होतो त्यावेळेस तो असा होतो, मग त्याला एका बाजूने काप घेऊन व तशाच प्रकारचा काप आपण जो कलम लावलेला आहे त्याला घेऊन त्यांना आपण दोघांना एकत्र जोडणार आहोत। अशा प्रकारे दोघांना आपण काप घेणार आहोत आणि मग त्यांना दोघांना आपण अशा पद्धतीने जोडून घेणार आहोत। हे एकजीव होण्यासाठी किमान 1 ते 1.5 महिना लागतो। ज्यावेळेस हे एकजीव होतील त्यावेळेस गावठी बाठ्याचा जो वरचा शेंडा आहे तो आपल्याला कापून काढायचा आहे व फक्त त्याचं खोडच त्या आपल्याला कलमी झाडाला ठेवायचं आहे। व ते कशा पद्धतीने जॉईंट होतं किंवा काय कशा पद्धतीने त्याचा फायदा होतो हे आपण पुढे पाहणारच आहोत। आता आपण पाहू शकता की हे जोडलेले आंबे आहेत, याच्यामध्ये कोणता रायवल बाठा आहे व कोणता कलम हे आपल्याला समजू शकत नाही, परंतु त्याचा फायदा त्या झाडाला निश्चितच चांगल्या प्रकारे होतो व त्याची वाढ देखील खूप जोमाने होते। हे आपण लावलेले दुसरे गावठी बाठे आहेत जे पुढच्या वर्षी आपण त्याला जोड देणार आहोत, ज्याने त्या झाडाची वाढ खूप चांगल्या प्रकारे होते। हे पहा, एका फांदीला दिलेला हा जोड आहे व ती फांदी जॉईन होऊन कशा पद्धतीने तिची वाढ जोमाने झालेली आहे। आपण हा जोड फांदीला किंवा खोडाला देऊ शकतो।